सर्वात महत्त्वाची बातमी डीके जैन यांच्या नियुक्तीमुळे नाराजी. जैन यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती त्यांची करण्यात आली आणि सनदी अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी नाट्य रंगतय. मेधा गाडगे आणि सुधीर श्रीवास्तव हे दोघं देखील दीर्घ रजेवरती गेले आहेत. सेवा ज्येष्ठता डावलून जैन यांच्या नियुक्तीचा वाद आता समोर आलाय. आपण बघतोय जैन यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सनदी अधिकाऱ्यांमध्ये. यावरून नाराजी नाट्य आता रंगतय. मुख्य सचिवपदी डीके जैन यांच्या नियुक्तीनंतर राज्याच्या प्रशासनात सेवा ज्येष्ठता मुद्द्यावरून आता चांगलीच खळबळ माजल्याचं चित्र स्पष्ट झालंय. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आणि गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव हे रजेवरती गेले आहेत. डीके जैन यांच्या नियुक्तीमुळे ही नाराजी आहे आणि जैन यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे यांच्याकडून. सर, काय सांगाल मुख्य सचिवपदी आता डीके जैन यांच्या नियुक्तीनंतर राज्याच्या प्रशासनात सेवा ज्येष्ठता मुद्द्यावरून आता चांगलीच खळबळ माजली. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ आणि गृह विभागाचे मुख्य अप्पर सचिव सुधीर श्रीवास्तव हे दोघेवरती देखील रजेवरती केले आहेत. का अधिक माहिती? शैलजा, सर्वप्रथम मी आपल्या गृह विभागाच्या मेधा गाडगीळ यांच्याबाबत एक खुलासा करू इच्छितो की त्या महसूल सचिव आहेत महत्त्व पुनर्वसनच्या. माझ्या माहितीप्रमाणे डीके जैन यांची मुख्य सचिवपदी वळणी लागल्यानंतर हे नाराजी नाट्य रंगले असल्याचं उघड झालंय. खरे तर अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता नाराजीचा मुद्दा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच रंगणार होता असं एक चित्र दिसत होतं त्यावेळेस. सुमित मलिक यांना हटवून त्या जागी डीके जैन यांना आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या सरकारमध्ये. पण त्यावेळेस असं झालं की दलित संघटनांनी मलिक यांना हटवण्याच्या कृतीलाच आक्षेप घेतलेला होता. हॅलो. हा सर, मला आवाज येतोय. म्हणून आजवर हे प्रशासकीय संधी अधिकाऱ्यांमधलं जे नाराजी नाट्य होतं ते उघड होऊ शकलं नव्हतं. पण काय झालं, गेल्या शुक्रवारी सेवा ज्येष्ठता मुद्द्यावरून ही नाराजी उघड होताच, म्हणजे यांची वळणी लागली नाही मुख्य सचिवपदी जेव्हा उघड झालं की बाबा अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी रजा टाकली, मग आणि ते चार दिवसाच्या रजेनंतर निघून गेले. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण बघतोय डीके जैन यांच्या नियुक्तीमुळे नाराजी व्यक्त करण्यात येते. जैन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव हे रजेवरती गेले आहेत. आपण बघतोय अत्यंत महत्वाची बातमी. प्रशासनात सर्वात ज्येष्ठ अधिकारी असून देखील मुख्य सचिवपदाच्या निवडीत डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा प्रशासनामध्ये आहे आणि मुख्य सचिवपदाच्या शर्यतीतील दोनही अधिकारी रजेवरती गेल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे. आपण बघतोय डीके जैन यांच्या नियुक्तीमुळे नाराजी व्यक्त करण्यात येते. जैन यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि सनदी अधिकाऱ्यांमध्ये देखील आता नाराजी नाट्य रंगत आहे. आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याशी. केशव सर, काय सांगाल, प्रशासनात सर्वात ज्येष्ठ अधिकारी असून देखील मुख्य सचिवपदाच्या निवडीत डावलण्यात आल्यामुळे नाराज असल्याची चर्चा होती आणि मुख्य सचिवपदाच्या शर्यतीतील दोन्ही अधिकारी आता रजेवरती गेले आहेत. काय तुम्ही याबद्दल सांगाल? मला असं वाटतं की अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारच्या बातम्यांना किती महत्व द्यावं हा एक सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे प्रशासनामध्ये अधिक गती करण्या दृष्टिकोनातून सर्वांच्या प्रत्येकाच्या कार्यक्षमतेचा उपयोग करून घेण्या दृष्टिकोनातून कुणाला कुठे कुठल्या पदावर द्यायचं हा आयएएस अधिकाऱ्या जबाबदारी हा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात आणि त्या दृष्टिकोनात त्यांनी काही फेरफार केले असतील याचा अर्थ लगेच कुठे नाराज वगैरे असं काही करण्याचं कारण नाही. यापूर्वी सुद्धा असं जर बघितलं असेल यापूर्वी अशा पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने काही जणांना काय केलेलं होतं ही काही नवीन घटना नाही आणि याचा नाराजी वगैरे आपण बातम्यांचं ठीक आहे पण असं प्रत्यक्षात प्रशासनात काही नाही. केशव सर, पण दोन मोठे अधिकारी रजेवरती गेल्यामुळे कुठेतरी प्रशासनाच्या कारभारावरती कुठे परिणाम होत नाही का या सगळ्याचा? असं आहे की मुळामध्ये असं आहे की प्रशासनाचा दोन आता अधिकारी
रजेवर गेले म्हणजे लगेच प्रेसिडेंट ठप्प पडलं अशा प्रकारचं अर्थ काढणंही मला वाटतं चुकीचं आहे. समजा त्यांच्या काही कामं असतील, काही कारण असतील, त्याच्या कारणामुळे ते त्यांना काही सुट्ट्या हव्या असतील आणि ते गेले असतील, तर तसं आता तुम्ही याच्याशी जोडून त्याने असं काही वक्तव्य केलंय का की मी आम्ही नाराज म्हणून रजेवर सोडलं असं वक्तव्य तुम्ही केलंय का, असा काही विषय तिथे येत नाही. आपण त्याच्यावर अर्थ काढून काही कन्क्लुजन काढणं मला असं वाटतं घाईच होईल, हे योग्य नाही. धन्यवाद केशव सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण बघतोय सनदी अधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य रंगत आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे ज्येष्ठ पत्रकार राजेश पुरंदरे यांच्याकडून. सर, काय सांगाल, ज्येष्ठ अधिकारी असून देखील मुख्य सचिव पदाच्या निवडीमध्ये डावलण्यात आल्यामुळे ही नाराजी नाट्य रंगत आहे आणि मुख्य सचिव पदाच्या शर्यतीमधील दोन्ही जे महत्वाचे अधिकारी आहेत हे रजेवरती गेले आहेत. काय सांगाल, प्रशासनाच्या कामकाजावरती याचा परिणाम होईल की नाही? केशव उपाध्यायांच्या म्हणण्याप्रमाणे ते खरं आहे की त्या अधिकाऱ्यांमुळे रजेवर गेल्यामुळे काही फारसा फरक पडेल असं काही वाटत नाहीये. पण गोष्ट अशी की त्याच्यात अधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आजवरती होत नव्हतं, ते आता उघड व्हायला लागलंय. त्यामुळे ते कदाचित थोडासा फरक जाणवेल, अगदी नाही पडला तरी एक दोन चार दिवसाकरता तरी तो फरक जाणवणारच, हे मात्र नक्की आहे. तेवढं कामकाजावरती परिणाम होईल की नाही होईल हा जरी महत्वाचा मुद्दा असला तरी कुठेतरी आता जे मोठ्या अधिकाऱ्यांचं नाराजी नाट्य आहे हे कुठेतरी उघडकीस येत आहे, हे मात्र खरंय की नाही? हो, हे मात्र खरं आहे, कारण आजवरती ही नाराजी लपलेली होती. उघडपणे कोणी अधिकारी अजूनही बोलत नाही आणि बोलणारही नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे तरी मुख्यमंत्र्यांनी गेल्या 10 दिवसात कोणत्याही महिला अधिकाऱ्यांना म्हणजे आयएएस अधिकाऱ्यांना वेळ दिली असं काही माहिती नाही आहे माझी. म्हणजे ही माहिती आहे माझी, कदाचित ती चुकीची सुद्धा असू शकेल, पण त्या मात्र केवळ मात्र खरं की मुख्यमंत्र्यांनी आजवरती 10 दिवसात तरी कोणाला वेळ दिलेली नाहीये. धन्यवाद राजेश सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपण बघतोय दीर्घ रजेवरती सेवा ज्येष्ठता डावलून जैन यांच्या नियुक्तीचा वाद आता समोर आलाय.